घरात झोका खेळताना दोरीचा गळफास लागल्यानं तरुणीचा मृत्यू, जळगावमधील धक्कादायक घटना। याबाबत अधिक माहिती अशी की विधी पाटील ही तरुणी आपल्या आई तेजस्विनी, वडील स्वप्नील पाटील आणि आजोबा यांच्यासह वास्तव्याला होती। ती एका महाविद्यालयात 12वीचे शिक्षण करीत होती। महाबळ येथील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसलेली होती। त्यावेळी घरात कोणीच नसताना झोका घेत असताना अचानक नायलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला। मात्र घरात कोणीही नसल्याने तिचा बचाव करता आला नाही, त्यामुळे तिचा गळफास लागल्याने मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच रावणन नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले। पाटील दाम्पत्याची विधी ही एकुलती एक मुलगी होती। विधीचे काही नातेवाईक वैद्यकीय क्षेत्रात असल्याने विधीला सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची आवड होती। डॉक्टर व्हायचे असे विधीचं स्वप्न होतं। ती यासाठी चांगला अभ्यास देखील करायची। मात्र ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तिच्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। खेळताना ते जे रस्सी जे आहेत ते स्प्रिंग होऊन गळ्यात ते गळफाससारखा ते ॲक्सिडेंटली लागलं होतं आणि त्यामुळे नो कोणी नसताना ते एकटंच होते घरी तेव्हा, आणि त्यामुळे अशा घडलं होतं। आणि पॅरेंट्स जेव्हा परत आलं, आई परत आल्यानंतर ते दरवाजा वगैरे ते तोडून बघितलं तर अशा तोपर्यंत ते निधन झालं होतं। हे अत्यंत दुर्घटना आहेत। अशा करताना युवक युवती जे काय जरा व्यवस्थित काळजी घ्यावे आणि कुठलाही चीज असा लाईटली ना घेता ते जे काही प्रिकॉशन्स घ्यायची ते घेतलं तर बरं। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टारवर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टारवर न्यूज, जळगाव।